नमस्कार मित्रांनो, आपण लहानपणी धडाकेबाज हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल। या चित्रपटाचे डायरेक्टर महेश कोठारे होते। महेश कोठारे यांनी या चित्रपटामध्ये काम सुद्धा केलेले आहे। या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोहेरी भूमिका होती, एक म्हणजे लक्षा आणि दुसरा बाटलीतला गंगाराम। धडाकेबाज या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये एक पात्र होते, ते म्हणजे कवट्या महाकाळ। कवट्या महाकाळाचे पात्र हे त्यावेळेस खूप गाजले होते, त्यामुळे हा चित्रपट खूप गाजला होता। पण कवट्या महाकाळाचे पात्र हे कोणी निभावले, त्यामागे कोणाचा चेहरा होता, कवट्या महाकाळ कोण, हे कोडं आजपर्यंत उघडलं नव्हतं। त्यामुळे आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कवट्या महाकाळाचे पाटे कोणाचा चेहरा होता, ते पात्र कोणी निभावले होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, धडाकेबाज मूवीला आज 21 वर्ष पूर्ण झाले आहे, पण कवट्या महाकाळ कोण, यामागे कोणाचा चेहरा होता, हे रहस्य अजून उघडले गेलेले नाही। यामुळे सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा चालू होती। त्यामुळे पिक्चरचे डायरेक्टर महेश कोठारे यांनी एक ट्विट केला। महेश कोठारे यांनी ट्विट करून सांगितले की सुरुवातीला कवट्या महाकाळची भूमिका बिपिन वारती करून एक कलाकार होते, त्यांना देण्यात आली होती। हे बिपिन वारती कोण, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बिपिन वारती हे एक उत्कृष्ट कलाकार आहेतच, पण त्याआधी ते एक चांगले डायरेक्टरसुद्धा आहेत। बिपिन वारती यांनी एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर, चंगू मंगू यासारखे चित्रपटसुद्धा डायरेक्ट केले आहेत। सुरुवातीला कवट्या महाकाळाची भूमिका बिपिन वारती यांनी केली, पण त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे, त्यांना काम करता न आल्यामुळे कवट्या महाकाळाची भूमिका तब्बल 8 कलाकाराने निभावली। त्यामुळे कवट्या महाकाळ हा कोण, त्यामागील भूमिका कोणी निभावली, हे महेश कोठारे यांना सांगता आले नाही। खुद महेश कोठारे यांना सुद्धा त्या 8 कलाकारांचे नावं सुद्धा आठवण नाहीत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो,